तिथून अजूनही बाकी आहेत. प्रत्येकाला मी नम्रतेची विनंती करेन की आपण सहकार्य केलात तर जास्तीची रात्र होणार नाही. ओडिया मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होती सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टॉस जिंकला आहे तो जय मल्हार कुंभवणे या टीमने. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. दादा अँड कंपनी वाबे या टीमला प्रथम बॅटिंग साठी पाठवण करण्यात आलं. दोन्ही टीम आपला रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा. दोन्ही संघ मुजमिल तांबे आपला एक्स्ट्रा प्लेयर यायला हवा याकडे मी लक्ष भरेन. सामन्याला होती सुरुवात. स्ट्रायकर एंड वरती आपण रुपेश पवार यांना स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पडेल. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल बाकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा भेद घेतला. पहिला चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे या षटकाची. कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. सामना एक एक सामना जिंकलेले दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. जय मल्हार कुंभवणे आणि दादा आणि कंपनी वाबे या दोन संघांदरम्याची लढत पाहायला मिळते. कारण खऱ्या अर्थानं जय मल्हार इलेव्हन कुंभवणे या टीमने ज्यावेळेला पहिला सामना जिंकला एक चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती. स्ट्रायकर एंडमध्ये रुपेश पवार यांना आपण पाहतोय. जयराम चांगल्या धाटणीची गोलंदाजी करतो. वय वर्ष जर का आपण पाहिलं ना तर अनेक वर्ष तो क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळालाय. अनुभवायच्या जोरावरती त्याने क्रिकेट चांगलं खेळलं. खोला टाकलेला हा बॉल मिळवला. क्षेत्ररक्षक इथे वेगाने चेंडूवरती आला. एक सिंगल कन्वर्ट करण्यात आली आहे. रन्स इथे कंप्लीट करण्यात येत आहे. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढत असताना जाऊन पोहोचते जिथे एक खातं खोललं अकाउंट ओपन केलं ऑफ दी मार्क पाहायला मिळालाय. प्रेक्षक वर्गाला लक्ष वेधेत की ज्यांनी कोणी कुपन्स कलेक्ट केले नसतील तर आवर्जून आपण कुपन कलेक्ट करा. कारण आजच्या दिवशी आपण एक आकर्षक अशी सायकल देणार आहोत. 100 रुपयाचं कुपन आपण कलेक्ट करा. बागपुटला बॅटची लिनिगेज घेतली आहे. थर्ड मॅनला आउटफील फास्ट आहे. या बॉलवरती धाव मिळतील त्याच्यावर. हा येतो चौकार. धावसंख्या 4 ने वाढत असताना जिथे धावपलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 5 लक्ष वेधेन मी तिन्ही ऑफिशियल्स. चला लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधा. बाग फुटला ऑन साईडला पुल केलाय. चेंडूला पाठवलं सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो षटकार. आपण एक मोठा फटका पाहायला मिळालाय. षटकार आलाय. ऑफिशियल्स आहेत या स्पर्धेचे 6. मैदानाच्या आतमध्ये एक चांगला षटकार पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने वाढत असताना 11 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहे. 6 धावा धावपलकावरती येत असताना पाहायला मिळाला. एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. आपण पाहू शकतो रिप्ले आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली. एक मोठा फटका पाहायला मिळाला. ज्यावरती षटकार आला. षटकाराची मोहर उमटवली फलंदाज अर्सलान करबेलकर. ज्या पद्धतीने बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय तुटून पडलाय. हा बॉल बॅटची आतली कट घेतली स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. जयरामचं चांगलं पुनरागमन पाहायला मिळालं. त्याच्या माध्यमातून हा डॉट बॉल कुठे ना कुठेतरी त्याचा आत्मविश्वास दुगिनीत करेल. प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू हा मॅच मध्ये कलटणी देणारा राहतो. कारण गोलंदाजी ज्यावेळेला आपण चांगल्या दाटणीची करतो त्यावेळेला विकेट आणि त्याचबरोबर विकेटवर आपण मिळवलेले निर्धाव बॉल हे आपला आत्मविश्वास वाढवत असतात. हा चेंडू देखील खोला टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऑन साईडला चेंडूच्या मेरिटवरती बॅटिंग करतोय. धीरोधार्थता फार चांगली पाहायला मिळाली अर्सलान करबेलकरची. कारण त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर त्याने एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकापती धाव आहेत त्या 12 विदाउट लॉस. सुरुवात चांगली झाली. एक दमदार साबद आकर्षक सुरुवात इथे पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना दादा अँड कंपनी वाबे या टीमची ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुसंख्या.
सांगतोय ज्यांनी आताच मॉनिटर ऑन केलं युट्यूबच्या माध्यमातून, ज्यांच्या माध्यमातून जे या स्पर्धेचा आस्वाद घेतात, जे या मॅचचा आस्वाद घेतात, त्यांच्या माहितीसाठी मॅच नंबर या स्पर्धेतली आणि आजच्या दुसऱ्या दिवसातली पाचवा क्रमांकाचा सामना रंगतोय. जय मल्हार कुंबळेने टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी दादा अँड कंपनी वावे या टीमला पाचारण करण्यात आलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावा पहिल्या षटकाच्या अंती आहेत तर 12. हा बॉल खोला टाकला ऑन साइड ला केला इन टू द गॅप. अफलातून क्षेत्ररक्षण, व्हॉट अन एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. आपला हजर दबाबीपणा चांगला दाखवला क्षेत्ररक्षक लक्ष्मण त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. वेगाने आले चित्याची चपळ आणि हरणाचा वेग त्या ठिकाणी दाखवला आणि ज्या पद्धतीने एखाद्या वेगाने चेंडूवरती त्यांनी पाहायला मिळाले. धाबा अडवल्यात, धाबा रोखल्यात, केवळ एक रन्स येत असताना पाहायला मिळाली आहे. धाव फलकापती धाबा आता 13. हा बॉल मिस टायमिंग आहे, मिस क्यूट. क्षेत्ररक्षक यश चंडूच्या खाली आलाय, सहज साधा सोप्पा झेल त्याने टिपलाय. वन मोर विकेट डाऊन, खेळाडू क्रमांक पहिला बाद. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आपण पाहतोय, जिथे 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. अमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाला. अमाल करबटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आजच्या दिवशी 4 आवाज तुम्ही ऐकता, त्यामध्ये सुरज मोरे यांचा आवाज तुम्ही ऐकताय. आजच्या दिवशी संदीपजी जबडे यांचा देखील आवाज ऐकायला मिळतोय आणि आपल्या हक्काचा आवाज म्हणून पोलादपूर नगरीमध्ये निलेजी पवार सरांचा आवाज देखील तुम्ही ऐकताय. उद्याच्या दिवशी प्रवीणजी दुभाडे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा, सध्या परिस्थितीमध्ये 13 आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. मोठी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मोमेंटम शिफ्ट केला गोलंदाज योगेशने, विकेट मिळवली योगेश शेलार. हा बॉल उद्याशीच्या बाहेर टॅप केला, कबरला क्षेत्ररक्षका इथे. मात्र खऱ्या अर्थाने ही धाव घ्यायची की नाही संभ्रमामध्ये होते दोन्ही फलंदाज, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला संगममताने ही रन्स इथे कंप्लीट करण्यात आली आहे. अशा रीतीच्या धावा जोखमभरी राहतात जरूर, परंतु एक एक रन्स फार महत्वाची आहे. एक धाव आली संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आहेत. आजच्या दिवशी युट्यूबच्या माध्यमातून खूप साऱ्या कमेंट्स आल्या आणि कमेंट्स येत असताना सिद्धजी सेठ आणि संदीपजी कदम यांच्यासाठी कमेंट्स फार पाहायला मिळाला की त्यांचा आजचा लुक काहीसा निराळा आहे. फटका डाऊन द ग्राउंड, फ्लॅट पॅरलल चेंडूची मारेच्या बाहेर, हा येतोय षटकार. फ्लॅट हा स्ट्रोक पाहायला मिळाला. ओमकार गाडगेच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार संघाची धावसंख्या 6 वधारत असताना जाऊन पोहोचले. 20 धावा धावफलकावरती आहे. 20 रन्स ऑन दी बोर्ड. अगदी गोलंदाजी चांगल्या दर्जाची होती ना, त्यावेळी त्याच्यावरती कुरघोड्या कराव्या असा हा षटकार अरसलान करबेलकरचा. कमी गतीने खाली राहिला, वेगाने टाकण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु कमी गती प्राप्त झाली. खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज आणि अगदी फलंदाजाचे वैगुण ओळखून खेळपट्टीवरती पुरेपूर फायदा घेत असताना अगदी डिलिव्हरी स्ट्राईक्स ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी बॉल डिलिव्हर्ड केलाय. कमी गतीने हा चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतो. धावफलकावरती धावा आता 20. 20 रन्स ऑन दी बोर्ड. धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 24 धावा धावफलकावरती जिथे सुरुवात चांगली झाली होती, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या एकंदरीत 12. याही षटकामध्ये 12 धावा आल्या. विकेट केवळ एक बाद झालाय रुपेश पवार यांच्या रूपाने. मोठी फटकेबाजी करण्यासाठी खेळण्यासाठी जाणला जाणारा हा खेळाडू अगदी केवळ एक धाव
त्यांच्या बॅटच्या माध्यमातून आली आणि खऱ्या अर्थाने जिथे आपण पाहिल्यानंतर धावामध्ये सातत्य राखू शकले नाही आहेत, परंतु अर्सलान करवेलकर याची इनिंग जी आहे ना त्याने सातत्य राखलं आहे आणि चांगल्या रीतीने बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. सरफराज खानची आठवण होतं की सातत्य पाहिल्यानंतर कसोटी क्रिकेटचा दुसरा सामना खेळतो, पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक, दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक, दुसऱ्या मॅचमध्ये देखील पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलं आणि अर्थात हे जे आपलं कंटिन्युएशन जे आहे ना ते चांगलं राखणं फार महत्वाचं राहतं आणि ते कंटिन्युएशन मैदानाच्या आतमध्ये अर्सलान करवेलकरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कारण प्रत्येक मॅचमध्ये तो धावा बनवतोय, खोऱ्याने धावा जरूर गोळा केला नसतील ना, परंतु धावा गोळा करणं फार महत्वाचं राहतं की इफेक्टिव्ह आपण त्याच वेळेला ठरतो ज्या वेळेला आपण रन्स बनवत असतो. फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 आहेत, प्रत्येक षटकामध्ये 12 सरासरी इथे गाठण्यात येत असताना पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात येत आहे. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा जयराम निकम यांना आपण पाहतोय. जयराम निकम हाफ ट्रॅकर ऑन साईडला केला, जागा बनवली स्ट्रोकसाठी, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर, आहे येतो चौकार. संघाची धावसंख्या 4 ने 28 वरती जाऊन पोहोचते. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी 5वी लढत दुसऱ्या दिवसातील, उजव्या यशीच्या बाहेर हा चेंड पडल्यानंतर उशळी घेतोय, टेक ऑफ झाला, राईट झाला हा बॉल. DRS ची मागणी करण्यात आली आहे, अंपायरच्या माध्यमातून हा कॉल आहे की हा बॉल अवांतर आहे की नाही, व्हाईट बॉल आहे की नाही याची शहानिशा करण्यात येते. चाच पडताळणी करण्यात येत असताना पाहायला मिळेल निर्णय काय येतो पाहावा लागेल नेक्स्ट मॅच. चला दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करूयात की आपण आपली उपस्थिती नोंदवा. गट ड मधून सामना असेल जो श्री रामवर्धनी कापडे आणि छत्रपती शिवाजीनगर. गट डी मधून हा सामना असेल. गट डी मधून येणारी ही लढत पाहिल्यानंतर त्यापुढची लढत असेल रेणुका वॉटर सप्लायर. गट क मधून विराट इलेव्हन या संघाच्या अगेन्स्ट खेळेल. गट क मधून या पुढील येणारा मॅच असेल गट ड मधला जो असेल श्री रामवर्धनी कापडे विपक्ष छत्रपती शिवाजीनगर. त्याच्या पुढची लढत असेल ती जे जिथे रेणुका वॉटर सप्लायर्स विराट इलेव्हन आणि त्यापुढची लढत असेल किरण वॉरियर्स बोगाव खुर्द आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ सानवी वॉरियर्स कापडे खुर्द. अर्थात पहिल्या दोन फेल डिलिव्हरी आहे, फेल डिलिव्हरी अर्थात डॉट बॉल. अर्थात या पुढच्या ज्या लढती आहेत प्रत्येक ग्रुपमधून एक एक लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक ग्रुप मधून येणारी एक एक लढत आपल्याला पाहायला मिळेल. अठ्ठावीस धाबाधा फलकावरती हा बॉल वेगाने यशरक्षकाचा भेद घेतो. पुनरागमन पहा जयरामचं, जयराम निकम या गोष्टी महत्वपूर्ण करत असताना नेहमीच पाहायला मिळाला. धा फलकावरती धाबा आता सध्या परिस्थितीमध्ये 28. मोठा स्ट्रोक पहिल्या बॉलवरती आला, परंतु तदनंतरचे दोन बॉल फलंदाजाचे बैगून ओळखत असताना डॉमिनेट करत असताना गोलंदाजी केली आहे चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. हा बॉल देखील हा ट्रॅकर ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात, धाव इथे मिळत असताना पाहायला मिळते. ती केवळ एक सिंगल आली आहे, एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे सरकत धावून पोहोचतोय. धावफलकावरती धावा आहेत तर सध्याच्या घडीला 29 रन्स ऑन दी बोर्ड. उद्याच्या दिवशी अभि केसरकर ज्योती इंटरप्रायजेस टीम खेळेल आणि खास एक वेगळी परभणी देखील असेल जिथे प्रभूजी दुगाडे यांचा आवाज, मनोजी वगैरे सरांचा आवाज उद्याच्या दिवशी ऐकायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 29 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. अजूनही खूप चांगले संघ खेळणं बाकी आहे. राजा गाडगेची आपल्याला खेळ पाहायचा आहे, त्याचाही परफॉर्मन्स पाहणं गरजेचं आहे. अभि केसरकरचा खेळ असेल, प्रत्येकाला एक परभणी असते. हा बॉल अगदी डाव्या यशीवरती होता की काय पंचाकडे आपली बोट आकाशाकडे, फलंदाजाने लगेच DRS घेतला. इथे DRS ची मागणी केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. DRS अर्सलान करबेलकर याच्या माध्यमातून DRS घेण्यात आलाय. बॉल एक्झॅक्टली कुठे पिच झाला पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं त्याने लगेच
महेंद्र सिंग धोनीच्या नावानेही DRS जास्तीचा चर्चेचा विषय राहिला आणि इथे निर्णय काय येतो पाहावा लागेल. खेळाडू बाद आहे, DRS अनसक्सेसफुल राहिला बॅटिंग टीम. आम्ही आपलं लक्ष बघतोय की हा अनसक्सेसफुल असेल DRS. खलनायक मैं ही जी धून आहे ना ती GK साऊंड यांच्या माध्यमातून लगावण्यात आली आहे जयराम निकम साठी, कारण त्याने काय विकेट मिळवलाय. पहिल्या बॉल वरती चौकार आला, रिप्ले आपण आपल्या स्क्रीन वरती पाहत होतो, वाखाणण्याजोगी कामगिरी. हा रिप्ले आपण स्क्रीन वरती पाहतो, खोला टाकला पहा, अगदी चारी मुंडा चित केला आणि अगदी यष्ट्यांच्या समोर सापडलाय. नंदूजी मांडे यांचं कौतुक करेन मी, चांगला डिसिजन. हा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटला खेळला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चुकी होती आहे, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चौकार. संपुष्टात आला, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 33 11 चक्रण रणजीतने धावा येतात. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये केवळ 9 धावा खर्च केला जयराम निकम. आजही चांगल्या दाटणीचा परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि आज या खेळाडूने ना हे सांगण्याचा प्रयत्न केला, शेर चाय कितना भी बुढा हो जाए घास कदापिही नाही खाता. दर्जेदार गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्क वरती योगेश शिलार यांना गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना आपण योगेश यांना पाहतोय. धावफलकावरती 33 आहे, 33 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज होईल. चला, ज्या कोणाला कुपन हवे असतील ना त्यांनी या कृपया ओमकारजी गाडग्यांशी संपर्क साधा आणि येताना 100 रुपये घेऊन या, कारण कुपनची प्राईज आहे ती 100 रुपये आणि 100 रुपयामध्ये घरी जात असताना आकर्षक सायकल आपण घेऊन जा. आजच्या दिवशी आपण सायकलचं कुपन ड्रॉ काढणार आहोत. सायकलचं जे लकी भाग्यवान विजेते आहेत ज्यांना आपण सायकल देणार आहोत आणि हा जो ड्रॉ आहे तो आदरणीय सिद्धजी सेठ साहेब आणि आजचे उत्सवमूर्ती विनायजी दीक्षित साहेब यांच्या शुभ हस्ते काढण्यात येईल, कारण त्यांचा जन्मदिवस आहे आजचा आणि त्यांच्या शुभ हस्ते आणि दोन जीवलग मित्र यांच्या शुभाशे आपण हा लकी ड्रॉ काढणार आहोत. हाफ ट्रॅकर बॉल खाली राहिला, यष्टिरक्षकाचा भेद घेतो पहिला चेंडू, साईड आर्म अँगलने गोलंदाजी करणारा योगेश शेलारचा हा चेंडू अगदी तेज तर्रार पाहायला मिळाला कमी उसळीचा. केदार जाधवची आठवण करून देतो या रीतीची गोलंदाजी पाहिल्यानंतर, कारण साईड आर्म अँगलने गोलंदाजी करण्यामध्ये केदार जाधवला आपण पाहिलं होतं की तो खाली वाकून एक अँगल बनवून गोलंदाजी करायचा. महेंद्र सिंग धोनीने त्याच्यावरती दिलेली जिम्मेदारी त्यांनी लिलयापणे पार केलेली पाहायला मिळाली, कारण नेट मध्ये गोलंदाजी करत असताना ज्याला केदारला पाहिल्यानंतर महेंद्र सिंग धोनी म्हणाला की तुला गोलंदाजी करावी लागेल संघासाठी. हा बॉल अवांतर स्वरूपाचा होतोय आणि त्याच धाटणीची काहीसे बॉल इथे पाहायला मिळाल्यात. उसळी कमी प्राप्त होते, चेंडूला जास्तीचे वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून की काय एखादा फटका जर का फलंदाजाला खेळायचा आहे तर जिथे हवेमध्ये खेळणं तितकस सोपी बाब नाही आहे या गोलंदाजीवरती, त्यासाठी तुम्हाला चेंडूच्या मेरिटवरती खेळावा लागेल, घुसून खेळावा लागेल, त्याच वेळेला त्या लेंथवरती पोचावा लागेल. पुढचा बाब हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअरला गेला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर, धाबा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. त्या इथे एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल,
धाव फलकापाती धावा आता 35, पहिल्या दोन षटकांमध्ये 12 धावगतीने 24 आल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये धावा आलेला पाहायला मिळाला नाहीत, आणि खऱ्या अर्थानं चौथ्या षटकामध्येही त्याच धाटणीशी गोलंदाजी झाली आहे. जरा निकम यांच्या पाऊलावरती पाऊल टाकलाय योगेश शेलारनी आणि अगदी त्या धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अचूक तेच माहेरघर, हा बॉल देखील खाली राहतो, फलंदाजाला बीट केलं, यशांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाला बीट केलं, धाव इथे मिळते ती एक, एकेरी धाव आली. पंचांनी सांगितलंय डी आर एस घेण्यात आलाय. फिल्डिंग टीम ने ते डी आर एस घेतलं लेग बी फोर साठी. पहा ना पंच काय गोष्टी पाहतात, तथ्य आहे की नाही अपील मध्ये पाहण्यासाठी, हाईट फॅक्टर किती आहे, डिरेक्शन ऑफ द बॉल, बॅटला चेंडू ब्रश झालाय की नाही, लीगल डिलिव्हरी आहे की नाही, या साऱ्या बाबी पाहिल्या जातात. खेळाडू बाद नाही आहे आणि कोणताही संबंध या अपील मध्ये तो लेग बी फोर साठी नव्हता. खेळाडू बाद नाही आहे, डी आर एस गमावला फिल्डिंग टीमने. दोन डी आर एस आपल्याला मिळणार आहेत, त्यापैकी एक आपण गमावलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चांगल्या दर्जाची गोलंदाजी होती आहे जरूर, परंतु या स्पर्धेने आपलंच एक मोठं नाव, एक मोठं वलय निर्माण केलं. दक्षिण रायगड मधील मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पोलादपूर तालुक्यामध्ये पाहतो. खुला टाकला, कॉट बिहाइंड विकेट, वन वन विकेट डाऊन, खेळाडू बाहेर होतोय, संघाला दिला हा तिसरा धक्का. धावफलकावरती धावा आहे सध्या परिस्थितीमध्ये, आपण 36 पाहतोय, 36 रन्स ऑन दी बोर्ड, 36 धावा धावफलकावरती. यात लगाम लगावल्या धावसंख्येला आळा बसावलाय, कारण कोणतीही संधी न देता जिथे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण्यात येते मुभा दिलेली नाहीये फलंदाजानं. पुढचा बॉल गोलंदाज, आणखीन एक चेंडू बॅक ऑफ द लाईन बॅकफुटला इथे पाहायला मिळाला, डॉमिनेट केलं फलंदाजाला. स्वागत आहे महेश साने आपलं मैदानाच्या आतमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला. वेगाने गोलंदाजी करतो पा, योगेश शेलरच्या गोलंदाजीत एक खासियत पाहायला मिळाले, कारण साईड आर्म अँगलने गोलंदाजी करत असताना ना की आपला टप्पा दिशा या गोष्टी महत्वाच्या राहतात. कारण एखादा चेंडू आपण डाव्या यष्टीवरती दिला पुढ्यात टाकला तर त्याच्यावरती मोठा फटका येऊ शकतो, त्यासाठी आपला सेन्स ऑफ ह्युमर प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला असावा लागतो आणि तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. म्हणून की काय की इथे धावा या गोलंदाजीवरती अद्याप पाहायला मिळालेला नाही आहे, चांगल्या दर्जाची गोलंदाजी योगी करतात. हा बॉल इथे ट्रिपल आउट बस फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस आय डेफिनेटली हिट, नजर हटी, दुर्घटना घटी, खेळाडू बाद. आणखीन एक खेळाडू अर्थात चौथा खेळाडू बाद झालाय. पोलादपूरचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय योगेश शेलार. योगेशने चांगली कामगिरी केली, चला जास्तीचा वेळ व्यतीत करू नका योगेश शेलार अँड कंपनी, कारण पाचवा मॅच सामना चालू आहे. चला घाई करा लवकरात लवकर, आपलं क्षेत्ररक्षण परीत सजून घ्या.
जास्तीचा वेळ ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाणारे खेळाडू यासाठी अनाउन्समेंट आपण पहिल्या दिवसापासून ही करतो ना की कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही, याच्या मागचं कारण ही याच आहे. कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल तुम्ही मेसेज घेऊन जात जा, परंतु तो जास्त वेळ मेसेज पोचू नका. आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक सामन्याला 1.5 ते 2 तासाचा वेळ खर्च करू शकत नाही आपण. डावपलकावरती धावा आहेत तो 36, षटक संपुष्टात आला 4 षटकांच्या समाप्तीनंतर जिथे आपण 36 धावा डावपलकावरती पाहतो. एलईडी स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सुरेंद्र अण्णा चव्हाण साहेब, दक्षिण रायगड उपजिल्हा समन्वयक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सावित्री कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स से सर्वे सर्वा आणि समृद्धी हॉटेल महाड से सर्वे सर्वा, शुद्ध शाकाहारी हॉटेल म्हणून पाहिलं नाही तर मौर्य हॉटेल यांचाही आपण उल्लेख करायला हवा. बालाजी हॉटेल असेल यांचाही उल्लेख आपण करूयात, कारण त्यांच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य चांगलं राहिलंय. मैदानाच्या आतमध्ये डावपलकावरती धावा आहेत त्या 36 धावा डावपलकावरती आहेत. गोलंदाज आलाय इंतिकाप, गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो इंतिकाप, कारण पहिल्या षटकामध्ये आपण धावा पहिल्या 4 षटकामध्ये धावा कमी पाहायला मिळाला. फ्रंटलाईन गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. बागफुटला आल्या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅचा स्टिक कर दबा लागला, हा बॉल ऑन साईडला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, केवळ एकेरी रन्स इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाले. एक धाव येते संघाची, धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना 37 धावा डावपलकावरती आहेत, 37 रन्स ऑन दी बोर्ड. धावा थांबल्यात, धावा खुंटल्यात, कारण एकंदरीत आपण पहिला विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये एक षटका चौकार पाहायला मिळाला, दुसऱ्या षटकामध्ये आपण एक षटक एक चौकार पाहायला मिळाला, तिसऱ्या षटकामध्ये चौकार आले, चौथ्या षटकामध्ये एकही षटकार अद्याप चौकार पाहायला मिळाला नाही. कमी गतीने टाकला, लपेटण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन अँड व्हरायटीचं समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. फलकावरती धावा जिथे आपण पाहतोय सध्याच्या घडीला 37 वरती जाऊन स्थिरावलेल्या पाहायला मिळाल्यात. महत्वाच्या राहतील चांगल्या रीतीचा खेळ करणं. एलईडी बेल्स आपण पाहतो, ब्लिंक करणारी एलईडी बेल्स ही आवृत्ती ब्रॉन्टेकरमॅन या व्यक्तीची पाहायला मिळाली, कारण त्याने एलईडी बेल्स आणली आणि क्रिकेटला काहीस वेगळं वलय प्राप्त झालं. ब्लिंक करणारे स्टम देखील हल्लीच्या घडीला आपण पाहतो. एलईडी बेल्स एखाद्या आयफोनपेक्षा महागडी पाहायला मिळते, अर्थात खूप साऱ्या गोष्टी आणि टेक्नॉलॉजी या साऱ्या गोष्टी क्रिकेटमध्ये येत असताना पाहायला मिळाल्यात. कारण स्निकोमीटरही काही दिवसांमध्ये, स्टंप विजन कॅमेराही आपण पाहतो, कारण प्रत्येक स्पर्धेला स्टंप विजन कॅमेरा निश्चित पाहायला मिळाला. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून देखील आपण पाहतो. पंचाच्या शीर्षावरती कॅमेरा मी मला आठवण होते की 2016-17 साली प्रथमच जिथे कमी गतीने हा बॉल टाकला ऑन साईडला, इथे खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे संतोजी संपत नाणेकरांनी. 2016 साली प्रथमतः मी घाटकोपर भटवाडी या ठिकाणी पाहिलं होतं की सुशांत मांद्रेकर सरांच्या अगदी शीर्षावरती कॅपला कॅमेरा लावला होता. टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमच आपण ही गोष्ट पाहिली होती आणि त्याही कॅमेरा अँगलने आपण या गोष्टींची जास्तीचा विषय पाहायला मिळाला. की मोना फलंदाजाच्या हा वाव खोला टाकलेला हा बॉल फ्लाईट देण्याचा प्रयत्न, उजव्याच्या बाहेर पीच केला चेंडू, डॉट बॉल येत आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला, DRS घेण्यात आलाय. पहा ना, दोन्ही संघांनी हा डिसिजन घेतला की आम्हाला दोघांनाही 2-2 DRS आहेत, आम्ही ते घेणारच, कारण यामध्ये वेळ जास्तीचा जात आहे. चला डिसिजन काय येतो पाहूया. रोहित शर्माची ती ओळ मला आठवली की आपल्याकडे जे DRS आहेत ते घरी घेऊन जायचे नाही आहेत, आणि तोच विचार केला असावा बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील. दादा अँड कंपनी बाबे फेअर डिलिव्हरी आहे. बॅटिंग करणारी टीम आपले दोन्ही DRS आपण गमावलेले आहात, दोन्ही DRS पा. एक बाब आवर्जून पाहिली का अतुल, कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेला नंदू मांडे आल्यात ना त्या त्या वेळेला DRS घेण्यात आले. 3 DRS घेतले गेले आणि तिन्ही DRS एकाच पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करणारे राहिले, आणि कौतुक करेन मी नंदू मांडे यांचं की त्यांनी निर्णय योग्य दिले. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना धावपलकावरती 38 आहेत. खोला टाकला, इथे मिस टायमिंग आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चलूच्या खाली आणि क्लीन एक सफलता. खेळाडू क्रमांक 5वा अर्धा संघ आराम फर्मावेल डग आउट मध्ये बाद.
घडवण्यात आली आणि खऱ्या अर्थानं इंतकाप ज्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. कमी गतीने कॉट बिहाइंड विकेट, वन मोर विकेट डाउन. पुढच्याच बॉल वरती खेळाडू क्रमांक 6 देखील बाद. अडतीस धावा धावफलकावरती आहेत, कारण दोन बॉल वरती दोन विकेट मिळवल्यात. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि निर्णायक अंतिम षटक. आता अतुल आणि अगदी त्याच वेळेला ना विनयचं एक काम वाढलं असं की या स्पर्धेमध्ये गोलंदाज इंतकाबने पुढचं षटक ज्या वेळेला घेऊन येईल ती पुढची मॅच कोणती असेल आणि त्याच्या पहिल्या बॉल वरती जर त्याने विकेट मिळवला तर त्याच्या नावावरती हॅट्रिक नोंदवली जाईल. अर्थात तो हॅट्रिकचा बॉल जर लीगल डिलिव्हरी त्याने हाताळली तर याकडे लक्ष ठेवावं लागेल, कारण हॅट्रिक स्पर्धेमध्ये अद्याप आलेली नाही आहे आणि एक युनिक हॅट्रिक पाहायला मिळेल, कारण मर्ग व्हिज्युअल्स या गोलंदाजाने 3 विविध दिवसांमध्ये हॅट्रिक संपादन केली होती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे चांगल्या दर्जाची गोलंदाजी होते मोठा फटका मोठा प्रहार चेंडू सीमारेषा पार हा येतोय उत्तुंग हा एंड हँडसम षटकार. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या अथर्व रांगडेचा रांगडा खेळ मैदानाच्या आतमध्ये षटकार. त्याच्या बॅटमधून हा चेंडू देखील वेगाने बॅट फिरवली, जणू काय दांडपट्टा फिरवावा त्या रीतीने त्याने ही बॅट फिरवली होती. त्या रीतीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळाला. डॉट बॉल दर्जेदार गोलंदाजीच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जिथे आपण 44 पाहतोय. 44 धावा धावफलकावरती आहेत. 44 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल प्रतीक यावेला देखील गगनभेदी गगनचुंबी गगनाला गवसणी घालणारा जस्ट लाईक वाव षटकार. जी कंक साहेब यांचं देखील आगमन होतं. सुशांतजी जगताप साहेब आगतम स्वागतम सुस्वागतम. आजची उत्सवमूर्ती आदरणीय विनायजी दीक्षित साहेब यांच्या खास करून भेटीसाठी आणि अगदी त्याच वेळेला त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिकचं स्वागत. विनायकजी दीक्षित साहेब यांचं लक्ष वेधी जिथे कुठेही असाल कृपया व्यासपीठाशी संपर्क साधावा. खोलवर टप्प्याचा आणखीन एक इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक क्षेत्रक्षक चेडूच्या खाली जयराम निकम बॉल कॅच खेळाडू बाद. काय त्याने रांगडा खेळ केला काय षटकार ठोकले काय संघाचा मोमेंटम शिप केला काय साऱ्या गोष्टी त्याने चांगल्या रीतीने घडवून आणल्या. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ना जिथे अटके पार झेंडा लावण्यासाठी तो पुढे आला आणि अर्धशतक 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 50 रन्स ऑन दी बोर्ड. 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण नवीन बॅटर दाखवतो असताना पाहायला मिळतो साहिल तार्लेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. हल्लीच्या क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला ग्लव्स
सातत्यपूर्ण वापरले जातात. जयराम निकम एकदा माझ्याशी चर्चा करत होते. जयराम निकम म्हणायचे की आमच्या बॅटला ग्रीप नसायची, धागा नसायचा, माती लावून आम्ही बॅट पकडायचो. परंतु आज ग्रीप नव्हे, आज ग्रीप बरोबर हँडग्लोव्ह आलेत. मैदानाच्या आतमध्ये ते हँडग्लोव्ह परिधान करून खेळाडू खेळतात. बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, टक्कर झाली आहे. काळजी घ्या ठिकाणी. धाबा इथे मिळत असताना पाहायला मिळाल्या तर दोन तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि इथे तुपही गेलं, तेलही गेलं आणि हाती राहिलं दुपटणं. धावा आल्या इथून एकंदरीत दोन. झेल निसटल्यानंतर खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. धावफलकापती धावा आहेत त्या 52. खेळाडू क्रमांक बाद होत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये 8. शिवाजीनगर या टीम मध्ये टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन साला लवकरात लवकर उपस्थित व्हा, आपण टॉस करतो आहोत. टॉस करण्यात येईल. एका बाजूला असेल श्रीराम वर्धनी कापडे आणि छत्रपती शिवाजीनगर या दोन संघांदरम्यानची लढत, जिचा नाणेफेकीचा कॉल आपण करतो आहोत. टॉस साठी उपस्थित व्हा दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आलो त्वरित. या दोन्ही टीमचे कॅप्टन मी लक्ष देतोय. श्रीराम वर्धनी कापडे आणि छत्रपती शिवाजीनगर टॉस करण्यात येईल. प्रेझेंटेशन बॉक्सच्या जवळचे असणारे सर्वांना विनंती केली थोडस बाजूला व्हा. संजयजी कळंबे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. संजयजी कळंबे साहेबांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. या चला त्वरित दोन्ही टीमचे कॅप्टन श्रीराम वर्धनी कापडे आणि छत्रपती शिवाजीनगर. छत्रपती शिवाजीनगर टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. श्रीराम वर्धनी कापडे टीमचा कॅप्टन, चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. या आपण टॉस करतोय श्रीराम वर्धनी कापडे आणि छत्रपती शिवाजीनगर. श्रीराम वर्धनी कापडे आणि छत्रपती शिवाजीनगर या आपण टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही वाट पाहतोय. कल्पेश मोहिते आपली लवकरात लवकर या, नाहीतर आयोजकांनी सांगितलंय टॉस झाला नाही पूर्वार्धामध्ये तर ओव्हर कमी करण्यात येतील. आणि याचा भुर्दंड प्रतिस्पर्धी संघाला का बसावा. आपण प्रत्येक वेळेला अनाउन्समेंट करतो यापुढची मॅच आहे ती देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. रेणुका वॉटर सप्लायर्स आणि विराट इलेव्हन या पुढचा सामना होईल. या मॅचचा टॉस होतो ती मॅच होईल आणि त्यानंतरची लढत असेल ती रेणुका वॉटर सप्लायर्स आणि विराट इलेव्हन. त्याच्या पुढची लढत असेल किरण वॉरियर्स भोगाव खुर्द विपक्ष सानवी वॉरियर्स कापडे खुर्द. या आपण टॉस साठी त्वरित या.
चला आपण उत्तरार्धाकडे वळूयात, आमंत्रित करूयात या आपण या व्यासपीठावरती आदरणीय इरफानजी धामणकर साहेब उपस्थित झालेत, संजयजी कळंबे साहेब उपस्थित आहेत, निलेजी कंक साहेब उपस्थित आहेत आणि त्याचवेळेला नितेशजी शिंदे साहेब देखील उपस्थित आहेत, नरेशजी सलागरे साहेब देखील उपस्थित होतात. आपले हार्दिक असं स्वागत. विवेकानंद मदनाच्या आतमध्ये पुढचा बॉल, पहिल्या चेंडूवरती ड्राई केला, जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पे चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा येतो पहिल्या बॉलवरती चौकार. आदरणीय नलेजी नरेशजी सलागरे साहेब यांची उपस्थिती, विकीजी सोनावणे साहेब यांची उपस्थिती, विवेकानंद मोरे साहेब यांची उपस्थिती, पाहायला मिळते इरफानजी धामणकर साहेब यांची उपस्थिती, संजयजी कळंबे साहेब यांची उपस्थिती, निलेजी कंक साहेब आणि नितेशजी शिंदे साहेब. हा बॉल इथे मी स्टॅमिंग आहे, लॉंग ऑन लास्ट चेडूच्या खाली आलाय, सहज साधा सोपा झेड वन मोर विकेट डाऊन, खेळाडू क्रमांक पहिला होतोय इथे बाद. इथे कमाल आहे, धमाल आहे, धूम धडाका आहे, ही स्पर्धा मानाची सन्मानाची. दक्षिण रायगड जिल्ह्यात दक्षिण रायगडच्या अगदी तख्ताला शोभेल अशी स्पर्धा, कारण एक मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमी पाहिलं जात आहे. धावपळकाबरती धावा सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण चार पाहतोय, खेळाडू बाद झालाय, योगेश शिलार पोलादपूरचा बाहुबली इथे बाद होत असताना पाहायला मिळालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळत आहे अर्थातच सुशांतजी जगताप साहेब यांचं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल, प्रदेशचा हा चेंडू आडबा बाटणे ऑन साईडला, खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी असा सांगणारा हा शोक षटकार. एका फुलाटून षटकार पाहायला मिळालाय. हा बॉल इथे डावी एसी सोडून जाणारा, गोलंदाजाला दंडित करण्यात येते. प्रदेश जाधवने पुढच्या दोन बॉलवरती दोन षटकार ठोकले, 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल संदीपजी जाधव यांच्या माध्यमातून. आज विलास मिळाला आपल्याला, कारण विलासने 5700 रुपये कॅश प्राइजची कमाई केली, 6 षटकार त्याने लगावले. पुढचा बॉल यावेळेला बॅची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, बॉक्सिस लगावण्यात आलं, पुढच्या बॉलवरती खेळाडू बाद. धावपळकावरती धावा आपण 11 पाहतोय, आपण स्वागत करतो सार्थक इलेव्हन दामणदेवी चे सर्वे सर्व आदरणीय केतनजी खाडे साहेब यांचे मेहुणे, धारोली गावचे सुपुत्र
अक्षयजी जोगळे साहेब या ठिकाणावरती उपस्थित आहेत, त्यांचा त्यांनाही विनंती करूयात की या व्यासपीठावरती आपले हार्दिकचं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मदनाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुढचा बॉल. हा चेंडू इथे वेगाने टाकला होता शरीरावरती, पाहायला मिळाला नवीन बॅटर मदनाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक सिंगल येत असताना पूर्वार्धाचा खेळ संपला होता धावफलकावरती, जिथे आपण 52 पहिल्या 53 चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या षटकाच्या दरम्यान धावफलकावरती धावा आहेत 12. धावफलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झालेला पाहायला मिळतोय. रन्स आहेत ते 12, 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. उजव्या एसीच्या बाहेर हलक्या त्याने कट केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतो आहे. रन्स इथे कम्प्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते ती एक संघाची धावसंख्या, जिथे आपण पाहतोय ना 13 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला, या आपण टॉस करतोय. आपण विनंती करूयात आदरणीय संजयजी कळंबे साहेब यांच्या शुभास्ते. आपण नाणेफेकीचा कॉल करतो आहोत. एक सुरेश सोनावणे थोड्या वेळापूर्वी उशिराने या ठिकाणावरती, कल्पेश मोहिते थोड्या वेळ उशिराने उपस्थित झाला, टॉस राहिला होता आणि तो आपण करतोय. सर्वांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये मागील मॅच मध्ये सुरेश सोनावणे निर्धाव षटक टाकलं होतं, लेग बायची रन्स आली होती आणि तो निर्धाव षटक टाकणारा संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी जिथे टॉस साठी उभा आहे. रामवर्धनी कापडे टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सुरज सोनावणे या स्पर्धेमधले पहिलं निर्धाव षटक टाकलं मागील मॅच मध्ये, पहिली मेडन ओव्हर त्याच्या नावावरती पाहायला मिळाली आणि त्याला या मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच करायची आहे. धावफलकावरती धावा आपण पाहतोय, जिथे 13 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती. 53 पाठलाग गोलंदाजी मार्कमध्ये अनिकेत पवार, वेगाने टाकला हा बॉल. अनिकेत पवारची खासियत हीच आहे, वेगाने गोलंदाजी करतो, कदापि कॉम्प्रोमाइज त्याच्या माध्यमातून वेगाशी कदापि झालेला पाहायला मिळालेला नाही आहे. आणि म्हणून की काय जिथे मैदानाच्या आतमध्ये त्याचा हा बॉल जो मात्र जिथे 13 वरती पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा. खोलात टाकला, यावेळेला मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडूच्या खाली आला आहे. एक सहज साधा सोपा झेल, आणखीन एक खेळबाद. 53 पाठलाग करत असताना संघाची ही नौका इथे अडकली वादळाच्या भोवऱ्यामध्ये, खेळबाद होतो तिसरा. पाहतोय 13 धावा धावफलकावरती असताना 53 पाठलाग करायचे, 40 अजूनही भरवायचे आहेत. संघाची ही नौका वादळामध्ये अडकली आहे.
कारण इथून संघाला जर का पहिलं तरी घेऊन जायचं ना तर चांगल्या रीतीची बॅटिंग करावी लागणार आहे. परंतु काय फळातून गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 13-2 विकेट मिळवल्या. परंतु खऱ्या अर्थानं जिथे क्रिकेटचं एक पूरक समीकरण आहे, एक प्रतिस्पर्धी संघावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्यासाठी विकेट मिळवावा लागतात. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. या गोष्टी महत्वाच्या राहिल्यात. विकेट मिळवल्यात, कारण विकेट मिळवल्यानंतर धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली आहे. फलंदाजांनी धावा गोळा जरी केला नसतील तरी देखील आपण मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्मन्स गोलंदाजांच्या माध्यमातून पाहतो आहोत. स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची, कारण या दक्षिण रायगड जिल्ह्यातील मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. हा बॉल जिथे यशरक्षकाचा भेद घेतोय. निलेजी पवार सरांनी अधिक वेळेला उल्लेख केला या गोष्टीचा की दक्षिण रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात त्यामधील एक नंबरची स्पर्धा आयोजन करणारा तालुका अर्थात पोलादपूर तालुका दिवस आणि रात्रीमध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण धावफलकावरती 13 पाहिल्यात, परंतु धावा अद्याप आलेल्या पाहायला मिळालेल्या नाही आहेत. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन अनिकेत लोअर फुटवत आहे, कबरला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चौथा मोहरा टिपलाय. कॅन यू इमॅजिन 13 या धावसंख्येवरती चौथा खेळाडू बाद. दिला एखादा मोठा फटका खेळला नाही किंवा विरोधार्थता चांगली दाखवली. एखादा बॉल सोडून दिल्यानंतर स्वर्गात गेल्यावरती चित्रगुप्त त्याची नोंद पापाच्या खात्यामध्ये कदापि करणार नाही. एखादा बॉल सोडून द्यावा, कारण आपल्याला 36 बॉल मध्ये जिथे 52-53 पाटला करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 40 ची गरज असताना संघाच्या या विकेट शाबित राखल्या नाहीत तर आपण या धावसंख्येचा पाटला करू शकत नाही. धावफलकावरती धावा 13 असताना खेळाडू बाद होत आहेत. जिथे 4 खेळाडू बाद झालेत, मेडन ओव्हर येते की काय. आणखीन एक सुरेश सोनवणेने एक निर्धाव षटक टाकण्याचा कारणामा केलाय. इथे 4 लगातारचे चेंडू निर्धाव आलेत. हाफ ट्रॅकर बॉल कट केला पॉइंटला, क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडू वरती येतोय. डायरेक्ट हिट, व्हॉट अ थ्रो. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 5वा हादरा. स्वप्नील जंगमची ही कलाकारी, ही अदा तुम्हाला आवडली असेल ना तर टाळा त्याच्यासाठी व्हायला हव्यात. पहा काय थ्रो केला. रिप्ले आपण पाहतो स्क्रीनवरती. पहा आपल्या ज्या पद्धतीने चेंडू पकडला, अंडरआर्म थ्रो त्याने केला आणि अगदी डायरेक्ट हिट करत असताना खेळाडूला बाद तर घोषित केलंय पंचांनी. पाहिलं जातं स्क्रीनवरती. पहा हे रिप्ले. क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं, त्याहून हे अधिक चांगला थ्रो. पहा डायरेक्ट हिट आणि खेळाडू बाद. खेळाडू बाद. फ्रेम मध्येही नव्हती ही बॅट, फ्रेम मध्येही नव्हती. आजच्या दिवसाची उत्सव मूर्ती ज्यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आदरणीय संजयजी कळंबे साहेब, निलेजी अकंक साहेब, नितीजी शिंदे साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचं आगमन होत असताना आपण पाहतोय विनायजी दीक्षित साहेब ज्यांचा जन्मदिवस आजच्या दिवसाची उत्सव मूर्ती या ठिकाणी व्यासपीठावरती येत असताना पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष स्वप्नीलजी चोरगे साहेब, त्याच वेळेला यंग स्टार पोलादपूरचे अध्यक्ष आणि एक डॅशिंग युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं अर्थात मंगेजी बोलोसे साहेब, साई समर्थ सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्व्हिसेसचे प्रोप्रायटर या ठिकाणावरती येत असताना पाहायला मिळतात. धावफलकावरती केवळ 13 आहेत. 13 हा क्रिकेटमध्ये अशुभ आकडा मानला जातो. 13 हा आकडा अशुभ यासाठी मानला जातो ना अनेक दुर्घटना 13 या नंबरवरती झाल्यात. आणि 13 धावा धावफलकावरती असताना 5 खेळाडू बाद झालेत. निर्धाव षटक येईल का. हा चेंडू जर निर्धाव आला तर जिथे 2 विकेट मिळवत असताना निर्धाव षटक टाकण्याचा कारणामा करेल गोलंदाज. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. या स्पर्धेतली सेकंड मेडवर आली आहे. 2 विकेट घेतल्या आणि केत पवारची पॉवर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. निर्धाव षटक क्रमांक 2.
नागपूर नगर पंचायतीचे विद्यमान नगरसेवक तथा आदरणीय एक चांगली व्यक्तिमत्व तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय भावी नगराध्यक्ष ज्यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो आहोत. अभाग गोळा करावा लागतील. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट चेंडूच्या मेरिट वरती खेळत असताना चांगल्या गेंडूचा सन्मान वाईट चेंडूचा समाचार या गोष्टी महत्वाच्या आहेत. आदरणीय गजाननजी लाड साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळालं. जे मात्र आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आपलंही हार्दिकचं स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम. एक सिंगल आली आता फलकावरती धाबा त्या 14 धाबा आता फलकावरती पाहायला मिळाला. तेवीस चेंडू आणि 39 ची गरज. तेवीस चेंडू आणि 39 धावा. पुढचा बॉल या वेळेचा चेंडू उजव्याच्या बाहेर आहे तो डॉट बॉल आला आहे. निर्धाव चेंडू. नेक्स्ट मॅच आणखीन एक महत्वपूर्ण भेट सामना आपला भेटीला येतोय. श्रीराम वर्धानी कापडे विपक्ष छत्रपती शिवाजीनगर. टॉस जिंकला श्रीराम वर्धानी कापडे टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे तो कल्पेश मोहिते ने. डॉट बॉल आला आहे. समीकरण बदलतात. 39 बनवायचे आहेत. 22 बॉलचा खेळ शेष आहे. मदनाच्या आतमध्ये स्ट्राईक इनवरती यश सानेला आपण पाहतो. यश साने ऑन स्ट्राईक आहे. खोलामध्ये टाकला ड्रायव्हिंग लेंथला ऑफ ड्राय केलंय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. अगदी एकेरी रन स्थिती प्राप्त होत असताना सिंगल दुहेरी दाबा डबल सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करावा लागतील कारण महत्वाचे आहेत या रन्स. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग नाही करायचा परंतु धावा महत्वाच्या आहेत. रन्स येत असताना पाहायला मिळतात. चला थोडीशी घाई करत राहा कारण पहा इथून 5 मॅचेस अजूनही बाकी आहेत. टायमर सेट आहे. या गोष्टीकडे आपण लक्ष देतोय. 15 मिनिटं आपण घेतली आहेत. 2 षटक टाकले. तिसऱ्या खेळात प्रगती पथावरती आहे. हाफ ट्रॅकर बॉल उजव्याच्या बाहेर. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. बाईट बॉल. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 16 धावा फलकावरती आहेत. अजूनही 37 बनवायच्या. 37 गरज आहे. क्षणाक्षणाला पारड बदलतोय. क्षणाक्षणाला धावा बदलतात. जिथे आपण पाहिलं तर धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 16 पाहायला मिळाला. हा बॉल डावी अशी सोडून जाणारा पण चांगली अपील करण्यात आली आहे. आणखीन एक चेंडू आव्हान स्वरूपाचा आहे तो बाईट बॉल. अतिरिक्त धावांचा हा जो भुडीमार आहे ना कुठे ना कुठेतरी थांबावा लागेल. धाबा ज्या काय आपण गोलंदाजी करतोय आपल्याकडे तितक्याशा धाबा डिफेंड करण्यासाठी नाही आहेत कारण या मैदानाचा भौगोलिक आराखडा पाहता किंबहुना कालच्या दिवसाचा इतिहासाची पानं पलटली तरी इथे धावा बनताना पाहायला मिळाल्यात. एका मॅचमध्ये 200 रन्स देखील बनताना पाहायला मिळाला कारण 100 पाठलाग करत असताना प्रतिस्पर्धी संघानेही 100 बनवला होता. हा फटका चांगला पॅरेलल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा
चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय फलंदाज इंतकापच्या बॅटमधून षटकार. पुढचा बॉल गोलंदाज बागपुटला बाची आतली कट घेतली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणावरती आहे. इंतिकापने एक षटकार लगावला आणि संयम आम्ही हरलेलो नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलं. धाव मिळाली एक संघाची धावसंख्या धावून पोहोचते 24 वरती. येणारे बॉल आहेत ते 18 चेंडू आणि 29 गरज. 18 बॉल 19 चेंडूचा खेळ शेष आहे. अर्थात एक चेंडू अजूनही येणं बाकी आहे. एका बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. अर्थात 19 चेंडू आणि 29 धावा 10 डिफरन्स जास्तीचा नाही आहे. विकेट शाबूत ठेवावा लागतील. संयम ठेवावा लागेल. धाबा गोळा करावा लागतील संयमाने. बागपुटला आले ऑन साइडला चेडूला फेकून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. कहाणी में ट्विस्ट. कधी इकडून टाळा कधी तिकडून टाळा कधी विकेट कधी षटकार अप्स अँड डाऊन्स या मॅच मध्ये पाहायला मिळतात खेळाडूबात. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय आदरणीय गजाननजी लाड साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अनिरुद्ध भोसले यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया. गजाननजी लाड साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. संवादचे ग्रामपंचायतचे सदस्य संवाद ग्रामपंचायत सदस्य गजाननजी लाड साहेब यांचा या ठिकाणी केला जातोय सन्मान. अनिरुद्ध भोसले यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व तिसर या ठिकाणी सन्मानित केले जाते. गजाननजी लाड साहेब यांचा केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष सन्मान. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. Over to you, commentary box. धन्यवाद धन्यवाद निलेजी पवार. 24 धावा दा फलकावरती आहे. 24 रन्स ऑन द बोर्ड. 39 गरज या मॅच मध्ये. 18 बॉल आणि 29 धावा. चला पाणी जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं नाही याकडे आम्ही लक्ष देतोय. जास्तीचा वेळ व्यतीत करू नका. मैदानाच्या आतमध्ये आपण बोलतो आहोत. आणखीन एक महत्वपूर्ण सामना आणि ज्याची महत्वपूर्ण काही क्षण राहिल्यात. येणाऱ्या 18 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता ती 29 धाव संख्येची सामना बनवला मॅच म्हणली आहे. दोन निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. दोन अर्धशतक आले. दोन निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालंय. अर्थात अर्धशतक क्रमांक पहिलं जे विश्वनाथ अगौंडेच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालं. एक अर्धशतक आपण अनिकेत पवारच्या बॅटमधून पाहायला मिळालं. दोन निर्धाव षटक आले. अनिकेत पवारने एक टाकले या मॅचमध्ये. आधीच्या मॅचमध्ये सुरज सोनावणेने एक निर्धाव षटक टाकलं. दोन मिडनवर पाहायला मिळाल्यात. अर्धशतक पाहायला मिळाल्यात. परंतु विकेट हॅट्रिक अद्याप पाहायला मिळालेली नाही आहे. आणि तेही आपल्याला या स्पर्धेमध्ये निश्चितच काही क्षणामध्ये पाहायला मिळते की काय त्याची चाहूल लागली आहे. कारण आजचा दिवस चांगल्या खेळाडूंचा आहे. एक ओव्हर हॅट्रिक देखील पाहायला मिळाले. तीन विकेट एका षटकामध्ये आल्यात. सूरज सोनावण्याच्या नावावरती हा कारनामा पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 24. 18 बॉल 29 गरज आहे. चला घाई करा. तर या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. सन्माननीय आदरणीय नरेशजी सागरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला. मी स्वप्नील चोरगे या ठिकाणी सन्मानित केला जातोय. नरेशजी सलागरे साहेब या आपला एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाते. स्वप्नील चोरगे यांच्या शुभ असते आणि नरेशजी सलागरे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला 5000 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. नरेशजी सलागरे साहेब यांच्या वतीने सहकार्य 5000 रुपये कॅश प्राईज या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान आहे आणि त्यांचा केला जातो एक विशेष सन्मान. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथे इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, डॉट बॉल आला होता. अनिकेत पवारचा रिएक्शन सांगतात की इथे जरूरत नव्हती, निर्धाव बॉल आलाय, त्याच्या सातव्या बॉल वरती रन्स आली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण धावफलकावरती धावा पाहतो, 26 धावा धावफलकावरती, अजूनही 27 ची गरज, 26 बनल्यात, 16 बॉल 27 धावा. समीकरण मॅच मध्ये प्रत्येक चेंडूवरती बदलत असताना पाहायला मिळालं. दोन चेंडू हात आल्या, चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय अनिकेत पवार. हा बॉल बागफुटला, ऑन साइडला पॅरेलल फ्लॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये एक पात्री अभिनय करतो, इंतिकाबच्या बॅटमधून षटकार. धावफलकावरती आहे 17 ची गरज, 14 बॉल 17 धावा. गोलंदाज सज्ज होत असताना अनिकेत पुढचा चेंडू खोला टाकला, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथे धाव येतात, मोमेंटम शिफ्ट झालंय. ज्या गोलंदाजाने धावा खर्च केला नव्हता, मेडन ओव्हर हाताळली होती, त्याच्यावरती हल्ले चढवलेत. धावा येत असताना आपण पाहतो या मॅच मध्ये, या षटकामध्ये, कारण आपण पाहिलं जिथे धावा थांबल्या होत्या, धावा खुंडल्या होत्या, आणि अशा परिस्थितीमध्ये या षटकामध्ये हात खोलले जणू काही. 37 16 ची गरज, 13 बॉलचा खेळ शेष, 13 चेंडू 16 धावा. निर्धाव चेंडू टाकावे लागतील किंवा त्याच वेळेला विकेट मिळवाव्या लागतील. खेळाडू बाद झालेत एकंदरीत 6. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर इनवरती आपण सध्या परिस्थितीमध्ये पाहतो बॅटर मंगे जाधव. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर फलंदाज पाहत, क्षेत्ररक्षक पाहत राहिला, त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा आला उत्तुंग षटकार. संघाचा महत्वाचा आघाडीचा खेळाडू कामाला आला नाही, मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे खेळाडू तितकेसे कामी आले नाहीत. संघ मालक गेले आणि संघ मालक मंगेश यांच्या बॅटमधून आला हा षटकार. मंगेश जाधव यांच्या बॅटमधून एक षटकार येत असताना पाहायला मिळाला. विशेष करून आम्ही आभार मानतो ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज 2 दिवसांमध्ये आम्हाला पाणी पोचवण्यात येत आहे. रुपेजी तलाठी यांचे विशेष करून आम्ही आभार मानतो आहोत. रुपेजी तलाठी अगदी क्षणाक्षणाला त्यांच्या माध्यमातून पाण्याची एक महत्वपूर्ण असं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 10 ची गरज आहे या मॅच मध्ये, 43 बनल्या आहेत, 10 ची गरज. गोलंदाज क्रमांक तिथे 3 अर्सलान करबेलकर गोलंदाजी मार्क वरती येतोय. अर्सलान पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल, यष्टीरक्षकाचा भेद, आणखीन एक खराब क्षेत्ररक्षण, इथे चुका होतात, चेंडू सीमारेषा ओलांडतो, इथे धावा येतील त्या वाईट बॉल, त्यावरती चौकार. आणखीन एक केक या ठिकाणी आपण कापतो आहोत, कारण विनायकजी दीक्षित साहेब यांचा जन्मदिवस आणि तो साजरा करण्यात येतोय या व्यासपीठावरती.
जिथे आपण संपूर्ण संघ येतो अर्थात विराट इलेव्हन या संघाच्या माध्यमातून हा जन्मदिवस, परंतु मॅच फिनिश केली आहे मैदानाच्या आतमध्ये, षटकार आलाय, सामना संपवला, मॅच फिनिश ऑन ही स्टाईल, षटकार आलाय, दर्जेदार सुखपारा मिळाला या मॅचचा, प्लेअर ऑफ द मॅच ऍब्सोल्युटली नो डाऊट इंटी कप, संघाची अडवलेली नौका ज्याने पैल तरी घेऊन गेला, सबळी जबांची खेळी गेली, त्याला आपण देऊया त्या प्लेअरचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार. आणि 500 रुपयाचा कॅश प्राईज देखील आहे यासिनभाई करबेलकर यांच्या माध्यमातून अनिकेत पवार साठी. अनिकेत पवार या आपल्यासाठी कॅश प्राईज आहे. 2 धावांची षटक टाकलं होतं इंतिकापने, विकेट 2 मिळवल्या होत्या, बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून सबळी दाबा आला आणि तो राहिला मॅच आपल्यावर द मॅच.